आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे रसायनीमध्ये पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील कंपनीला आग लागलेली आहे। क्रिस्टल कंपनीला ही भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील कंपनीला लागलेल्या आगीचे ही दृश्य आपण पाहतोय। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील। प्रमोद, लागलेल्या आगी संदर्भात काय अपडेट्स आहेत? आपण बघत असाल अत्यंत भीषण अशा स्वरूपाची आग आहे। पाताळगंगा नदी म्हटली की औद्योगिक वसाहत, ज्या ठिकाणी अत्यंत नामवंत कंपनी आहेत, या ठिकाणी अनेक कंपनी आहेत, या ठिकाणातल्या एका कंपनीला भीषण आग संध्याकाळची 6 सुमारामध्ये लागलेली आहे। शर्मा वेअर हाऊसेस अशा कंपनीचं नाव आहे आणि त्या कंपनीला भीषण आग लागली। आग कशा प्रकारे लागली, का लागली, याचा अद्यापपर्यंत काही उत्तर मिळालेलं नाहीये, कारण मिळालेलं नाही। मात्र अशा प्रकारची भीषण आग आहे की ती आग विझवण्यासाठी पनवेल तलोजा या ठिकाणांच्या फायर ब्रिगेड अर्थात गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत। 4 गाड्या घटनास्थळी आहेत आणि 4 गाड्या आता रवाना होत आहेत, त्यामुळे भीषण अशा स्वरूपाची आग आहे। अजूनपर्यंत आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाहीये, मात्र जीवित हानी होऊ नये म्हणून फायर ब्रिगेड शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मागील अर्धा ते 1 तासापर्यंत हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आग अत्यंत भीषण असल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतोय। आजूबाजूला मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळे हे जे प्रयत्न आहेत हे खूपच जास्त प्रमाणात करावे लागतात। अनेक ठिकाणांच्या ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत ह्या आता रवाना झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विशेष या सर्व घडामोडींवरती आपली नजर अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद प्रमोद।